दरम्यान रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून संजय राऊतांनी महायुतीवरती टीका केली आहे. काय म्हणाले संजय राऊत पाहूया. तो झाला एक टोळी असते ना, टोळी ही टोळी आहे, आपापसात लढतायत पारतायत, उद्या एकमेकांच्या अंगावर हात टाकतो इथे मंत्रिपदासाठी, अशी परिस्थिती आहे. काय बोलणार, ते कुठे राहिले? आणि अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आगमनानंतर तर यांचं अस्तित्व संपलं, यांची संपूर्ण ताकद संपली. तर संभाव्य खातेवाटपावरती संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. मंत्रिपदासाठी हे सगळे नेते काहीही करू शकतात अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. महायुती म्हणजे एक टोळी आहे आणि आपापसात ते मंत्रिपदासाठी भांडत आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.